आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा प्रदूषित गावात अशुद्ध केमिकलयुक्त पाणी, नांदणे हरोली धरणगुत्तीतील महिलांचा घागर मोर्चा. पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. गावात अशुद्ध व केमिकलयुक्त पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. त्यामुळे शुद्ध पाणी मिळावं, स्वतंत्र पाणी पुरवठा मंजूर करावा यासाठी नांदणी हरोली आणि धरणगुत्ती गावातील महिलांनी आज संतप्त होत शिरोळ तहसील कार्यालयावर डोक्यावर घागर घेऊन मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व सर्वच राजकीय पक्षांनी केले. शिरोळमधील मुख्य मार्गावरून हा मोर्चा शिरोळ तहसील कार्यालयासमोर आला. यावेळी सर्वच राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तहसीलदार गजानन गुरव गैरहजर असल्याने आमदार उल्हासदादा पाटील हे चांगले संतापले. त्यांनी प्रशासन जर लक्ष देणार नसेल तर येणाऱ्या काळात हे ऑफिस राहणार नाही अशा शब्दात प्रशासनावर राग काढला. का आणि कसे आमदार उल्हासदादा पाटील संतापले ते पहा. आणि शेरी नाल्याचं पाणी सांगलीकरांनी पद्धतशीर नदीमध्ये बाण घालून धरणाच्या पुढे सोडलं. आपण धरणाच्या आत लपायचं आणि धरणाच्या पुढे शेरी नाला सोडायचं. ड्रेनेजच मैलायुक्त पाणी, दवाखान्याचं पाणी, केमिकलयुक्त पाणी सरळ सरळ दिवसा ढवळ्या पुढे सोडायचं, त्याला न्याय म्हणत नाही. आणि मी तर या एकाच हेतूसाठी सर्वांना मी अर्ज करून येतो. एका बाजूला जर का वारणा वाहती तिकडे अडवून गेली तर वारणा सुद्धा थांबणार आहे, कृष्णा थांबणार आहे, पंचगंगा थांबणार आहे, बंगगंगा कर्नाटकात जाणार आहे. आम्ही काय प्यायचं हा खरा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. संजय पाटील एक साहेब, जर का हे झालं नसतं तर जयशिंगपूरला सुद्धा हरिपूरचं आणि सांगलीचं महिलायुक्त पाणीच प्यायला लागलं असतं. आणि आपण कुठल्या पद्धतीने विचार करायला मुळे एवढ्या वर्षापूर्वी कुंभार नगरपालिकेची जागा स्थापना झाल्या, 50 वर्षापूर्वीचा त्यांचा पाणी पुरवठा आहे. एवढं पाणी खाण झालंय तरी सुद्धा त्या शहराला आता पण कुठली साथ आली नाही. हिला पाठीमागे टेक्निकल सायन्स आहे. अधिकाऱ्यांनी हे सगळं लक्षात घ्यावं, बघावं. आता जी काही वारणा बघायला कृष्णा बघायला अधिकारी येणार आहेत, त्यांना सुद्धा मी हेच सांगणार आहे. अरे शहरासाठी धडपडायला लागला आहे, कारण एका दिवसात 10 कोटी रुपये मंजूर करून टाकले. कुणासाठी? तिकडे त्या मजुरेवाडीच्या स्कीमचं लिकेज काढण्यासाठी. आणि माझ्या धरणगुत्तीला इथं किती कोटी लागणार आहेत पाणी घ्यायला? 4-5 ते 7 कोटी ती योजना होणार आहे. त्यांना एक वेगळा नाही आहे, यांना एक वेगळा नाही आहे. माझी तुम्हाला सुद्धा सगळ्या मायमावल्यांना विनंती आहे, येणाऱ्या सगळ्या आलेल्या संबंधित मोर्चेकऱ्यांना माझी विनंती आहे, जरा एकमेकाकडे वळून बघा. एवढा खादर मोर्चा 3 गावांचा आहे, मोर्चाला कोण कोण आला एवढा? मला चांगलं आठवतं 1972 साली शिरोमधले पाण्यासाठी उपोषण चालू होत, त्यावेळेला मोर्चा आला होता. अमर पटेल त्या घटनेचे साक्षीदार आहेत. आणि मला वाटतं ते लहान असताना उपोषणला बसले, ते शिवाय टाकतात. बरोबर आहे ना? कारण माझ्याकडे त्यांच्यापेक्षा म्हणा, मी त्या काळात शाळेच्या ड्रेसवर उपोषणला बसणारा विद्यार्थी अमरपणे. घराघरात न ज्यावेळेला आपण एल्गार करून बाहेर पडू तेव्हा सरकारला तुमच्या समोर झुकावट लागेल, हा आता त्यांच्या क्रांतीचा इतिहास आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये 4 जुलैला पावसाळी अधिवेशन नागपूरला चालू होणार आहे. तिथे सुद्धा पाणी पुरवठा मंत्र्यांना मी हे सगळे पाण्याचे नमुने, त्याचे रिपोर्ट आणि जे शूटिंग केलं ते हे सगळं दाखवणार आहे. तिथे काय पदरात पडलं तर ठीक आहे, नाहीतर मग पुढे काय करायचं? याविषयी दादा आपण एक पुन्हा व्यापक बैठक घेऊया तालुक्याची. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असू दे, लढाईच्या ठिकाणी लढाई असू दे, प्रशासनाच्या ठिकाणी प्रशासन असू दे आणि जनता जनतेच्या घरात असू दे. पुन्हा नंतर आम्ही रस्त्यावर आलो तर हे आर्थिक सुधार होणार नाही अशा पद्धतीचा इशारा त्यांना द्यावा लागेल. यावेळी काँग्रेसचे नेते आणि दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी पंचगंगा प्रदूषण प्रश्नी तालुक्याची सर्वपक्षीय बैठक घेऊन समिती स्थापन करू असे म्हणत आपला पाठिंबा या गावातील नागरिकांच्या पाठीशी असेल असा विश्वास त्यांनी मोर्चावेळी दिला.
प्रमुख आदरणीय या तालुक्याचे आमदार आणि सर्व पक्षी प्रतिष्ठित नेते मंडळी, खरं म्हणजे पंचगंगा हे प्रदूषण होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तालुका बघा, आपला सगळा कॅन्सरनं पीडित झालेला आहे, विष भरून निघालेलं आहे. म्हणून हे पंचगंगा मुक्त झाल्याशिवाय आपल्या तालुक्यातली कॅन्सर मुक्त हे होणं शक्य नाही. कारण सर्वांना या ठिकाणी ओळखव झालेला आहे. म्हणून आमदार साहेबांना मी विनंती करेल, एक कृती समिती नेमून या कृती समितीच्या माध्यमातून पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी जिथे जिथे धडक द्यायला लागेल तिथे धडक देण्याचा प्रयत्न आपण करूया आणि आपल्या तालुक्यातील प्रदूषण मुक्त नदी मुक्त करूया या दृष्टीने प्रयत्न करूया. कारण सगळे पक्षांचे एकत्र लोक आल्यानंतर आणि विचारांची दिशा व्यवस्थित घेऊन जर आपण काम करायचं म्हटलं तर याला काही फार वेळ लागणार नाही. त्यांना आता लोकांना कळलेलं आहे, वारण्याचं जे पाणी पेटलं त्यातनंही पंचगंगा प्रदूषण मुक्त होण्याच्या दृष्टीनं सगळ्यांच्या समोर आमदार साहेब आलेला आहे. म्हणून ही प्रदूषण मुक्त करण्यासाठी जे जे काही करायला लागेल ते करण्यासाठी मी सातत्यानं तुमच्याबरोबर आहे. कृती समिती नेमून त्यातनं जे काही काम करतात ते करण्यासाठी प्रयत्न करूया. नुसतं पंचगंगा नाही, कृष्णा पण प्रदूषण झालेले आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त झाल्यानंतर मृत्यू या तीन गावाचा प्रश्न नाही तर त्या काटाळीला जी गाव आहे त्या सगळ्या गावांचा प्रश्न संपणार आहे. म्हणून आपण धडक देऊन ही पंचगंगा मुक्त करण्याच्या दिशेनं, पंचगंगा जी प्रदूषित झालेली आहे ही मुक्त करण्याच्या दिशेनं सर्वांना आपण प्रयत्न करूया. आमदार साहेबांना परत मी विनंती करेल, कृती समितीनं नेमा आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून आपण धडक देण्याच्या दिशेनं प्रयत्न करूया. एवढंच पाणी पुरवठा खाते शिवसेनेकडे आहे. आमदार उल्हासदादा पाटील यांनी जर लक्ष घातलं तर पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सुटू शकतो अशी प्रतिक्रिया जयसिंगपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांनी दिली. हरोली गावच्या नळ पाणी योजनेच्या संदर्भात आपण आज मोर्चा इथं काढलाय तहसीलदार ऑफिसवर, त्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षांचे आपले आमदार गणपतरावदादा, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्वच आपण प्रमुख मंडळ इथं या योजनेसाठी आलो. निश्चितपणे रायन पटेल गावकरांचं प्रतिनिधी म्हणून मी इथं हजर आहे आणि जो आता पंचगंगेचा प्रदूषणाचा विषय आहे तो अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आज आपल्या निमित्तानं या सर्व समाजासमोर आणत आहोत. निश्चितपणे या योजना ज्या आहेत, नळ पाणी योजना, त्या चांगल्या पद्धतीनं चांगलं पाणी देण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळेजण मिळून एकत्रितरित्या काम करूया एवढं अभिवाचन या निमित्ताने देतो. आपल्या तिन्ही गावाच्या मागं राहीनपणे येणार, त्यांचे सर्व सहकारी आपल्या मागे निश्चितपणे उभे राहतील एवढं अभिवाचन या निमित्तानं आपल्याला देतो. पुन्हा एकदा मी आमदार साहेबांना विनंती करतो की प्रदूषणाच्या निमित्तानं साहेब आपल्या शिवसेनेकडेच खात आहे तर मी सर्व आपण प्रमुख नेते मंडळींना प्रामुख्यानं घेऊन जाऊन या पंचगंगेच्या साठी शुद्धीकरणाच्या दृष्टिकोनातून काय मार्ग काढायला येतोय तो निश्चितपणे आपण येत्या 8-10 दिवसामध्ये प्रयत्न करावा अशी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो. नळ पाणी योजनेसाठी जिथनं लागेल तिथनं जी आपण निर्णय घेईल तिथनं पाणी घ्यायच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे राहू एवढं अभिवाचन या निमित्तानं आपल्याला देतो आणि आपल्या सर्वांच्या मागे ताकदीनिशी आम्ही उभे राहू एवढंच या निमित्त. संजय पाटील येड्रावकर यांनी न कळत उल्हासदादा पाटील यांचा चिमटा घेण्याचा प्रयत्न केला असता आमदार उल्हासदादा पाटील यांनी संजय पाटील यांची चांगलीच फिरकी घेतली. पहा आमदार काय म्हणाले. कुठे कुठे खाली कोण कोण खाते हे मला चांगलं माहित आहे. कुठल्या इंडस्ट्रीचे पाणी कुठे खाली पडते आणि कोण कुणाला पाकी कुठे पोहोचवतय हे चांगलं माहित आहे. त्यामुळे नदी प्रदूषण करणाऱ्या सगळ्या घटकांनी आता या तालुक्याच्या जनतेचा एल्गार लक्षात घ्यावा. अन्यथा प्रशासन काय कारवाई करणार नसेल तर कुठलाही गुन्हा नसताना 2011 आंदोलनामध्ये चळवळ करताना 28 दिवस जेल भरलाय. आता या हातात पुन्हा गुन्हा व्हायला नको अशी दत्त महाराजांची त्यांनी प्रार्थना करतो आणि प्रशासनानं किमान आत्ता तरी यात गांभीर्याने लक्ष घालावं आणि माझी प्रशासनाला विनंती आहे. नद्या प्रदूषण मुक्त तर होणार नाही, त्या कराव्यात लागतील. ती गावाची गरज आहे. आम्ही आतापर्यंत लोकांच्या नेतेमंडळीच्या भाषणात ऐकलंय की परदेशामध्ये मैलायुक्त पाण्यावरती प्रक्रिया करून ते बिस्लरी पाणी समजून पिलं जात आहे. आम्हाला तोही पर्याय मान्य आहे, मात्र बिस्लरी म्हणजे बिस्लरी उत्तरवर पट्टी बिस्लरीची आणि पाणी पचरिंगेचं हे चालणार नाही. केमिकल युक्त पाणी स्वच्छ होऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासनानं केमिकल मुक्त पाणी पंचगंगेतच नव्हे कृष्णेत सुद्धा येणार नाही याची खबरदारी घ्यावी. कारण हा नदा आता सोपा राहिलेला नाही. मी आता भरून ठोकायला रिकामा आहे.
मी इथनं बोलत कर्नाटकात सुद्धा बनणार आहे, कारण ती पण माणसं आहेत, ते ते आमचं नातले आहेत, राजकारणी असले तरी पाणी ते टपलेच पितात, त्यामुळे त्यांना जागा केल्याशिवाय इकडं काय लागणार नाही हेही माहित आहे मला, आंदोलनाचे डॉक्टर्स माहित आहेत, या पाण्याच्या प्रश्नात राजकारण कसं चाललंय हेही माहित आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, पाण्याच्या प्रश्नावर पुन्हा ज्या वेळेला एल्गार असेल त्यावेळा घराघरातनं मोठ्या संख्येनं आपल्याला बाहेर पडून या चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि निर्णय घेणाऱ्या लोकांना एक चांगल्या पद्धतीचा धडा आपल्याला भविष्यात द्यावा लागेल. आज नांदणी, हरोली, धरणगुत्ती आदी गावातील शेकडो महिलांनी घागर मोर्चा काढून एल्गार पुकारला आहे. भविष्यात जर आम्हाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळाले नाही तर पुढील आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या मोर्चाच्या वतीने निवेदन नायब तहसीलदार जे वाय दिवे यांना देण्यात आलं. पंचायत समिती सभापती मीनाक्षी कुर्डे, तिन्ही गावचे सरपंच सदस्य यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर, पंचायत समिती सदस्य संजय माने, सर्जेराव शिंदे, शेखर पाटील, सावकार मादनाईक, राजू कुर्डे यांच्यासह सर्वच पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.